आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संविधानाची अंमलबजावणी आपल्या घरापासून करून वैचारिक आंदोलन उभे करा. मूल निवासी मेळाव्यात संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉक्टर विकास पाटील यांचं आवाहन. कुरुंदवाड येथे मूल निवासी संघ कोल्हापूर यांच्या वतीने मूल निवासी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉक्टर विकास पाटील यांनी मार्गदर्शन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला. कुरुंदवाडच्या साधना क्रीडा मंडळाच्या सभागृहात यानिमित्त फुले शाहू आंबेडकर आंदोलनामुळे भयभीत शासकीय जातींचे वर्तमानपत्रातील हिंसक चरित्र या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद आणि चर्चासत्रही आयोजित करण्यात आलं. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर विकास पाटील म्हणाले, डॉक्टर आंबेडकरांमुळे आपणाला शिक्षणाचा आणि मत देण्याचा अधिकार मिळाला, पण आज कायदे बनवून कायदे संपवले जात आहेत. बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे. विचारवंतांची हत्या केली जात आहे. अशा परिस्थितीत आपल्याला हक्क, अधिकार, मान, प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून देणाऱ्या संविधानाची सुरुवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे आणि भावनिक आंदोलन न करता वैचारिक आंदोलन केलं पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी अनिल मेधावी, चंदन शिवे सर आदींनीही आपले विचार मांडले. यावेळी दीपक कांबळे, राहुल ढाले, राजू कांबळे, पंडित चोपडे, प्राध्यापक कपिल राजहंस, संदीप धनवडे, अनुप मधाळे, सचिन कांबळे, विक्रम खराडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महानगर न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की हा संविधान लागू होण्यापूर्वी जितकेही कायदे या देशाच्या भूभागावरती अस्तित्वात असतील ते आजपासून मी झिरो करीत आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यापूर्वी या देशामध्ये इंग्रजांचा कायदा होता, मनुस्मृतीचा कायदा होता, ते कायदे रद्द केले आणि एका ओळीमध्ये एका लाईनीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती नष्ट केलेली आहे. आणि आजपर्यंत जे जे महामान होऊन गेलेले आहे त्यांनी त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याचं फळ निष्पत्ती आंदोलन त्यांनी एका जीवनामध्ये केलेलं आहे, पण त्यांना जिवंतपणे त्याचे रिझल्ट मिळालेले नाही.